शशीदेवी म्हणल्या की ही बानू नाय, हाय तरी कोण ही? अरे दिसती तर बानू गतच. त्या शची देवी आल्या म्हणून आपल्याला कळलं तरी ही बानू नाही म्हणून, नाहीतर आपण समजलं असतो हीच बानू आहे म्हणून. होय हे पोरी, कोण आहेस तू? म्या बानूच आहे. आता काय करावं हिला? आजा म्या काय म्हणतो, नव देवासनी ही समज ठावा असेल का नसर? अरे देवापासून काही लपून राहिलंय होय. मग तू देवासनी इचाराय गेला होता तेव्हा देवानी तुला सांगाय ना होता? थांब. हात न गलावस मला, दूर राह माझ्यापासून. बानुताई आजपतून माझ्या संघ अशा कधीच नाही वागल्या. खरंच या बानुताई नाही ती. देवा आती आजी. तुम्ही हत आला सा, लय बर झालं बघा. अशा मे, अरे मी असताना तू चिंता का करतोयस? देवा माझी बानू कुठं आहे? जोवरती दिसत नाही तोवर माया जीवा जीव नाही यायचा. खर काय ते सांगा देवा. अशा मे, जेव्हा तू मला भेटायला आला होतास तेव्हा मी तुला काय सांगितलं होत हे आठवतंय? आता काही कालावधी नंतर बानू पुन्हा पूर्ववत वागू लागेल तेव्हा तुझ्या मनातील चिंता दूर कर. परंतु आजामे, तिला मात्र ह्या क्षणी काहीच बोलू नकोस. तिला काही विचारायचा आग्रह देखील करू नकोस. तिच्याकडून काही तुला कळेल अशी अपेक्षा देखील ठेवू नकोस. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार. बघूया.